पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73व्या वर्षी आज दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीश बापट यांचा पार्थिव देह त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी आणि पुण्यातील राजकीय नेत्यांनी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. बापट यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस, खासदार प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.